నమస్కారం అండి. ఆజ్ మీ మొన్న సిలివర్ కార్లో సిలివర్ రెసిపీ కార్లో आता ही बी काढून घेते आत मधलं मंडळी. आज मी बनवणार आहे चुलीवरची रेसिपी कारलो, कारल्याची रेसिपी. आता मी कारलं शिजवून घेतलंय आणि कढईत तळून घ्यायचं. आता ही कारलं मी तळून घेते तेलामध्ये. पहिलं तसं फोडणी दिली असती ना आतापर्यंत झालं पण असतं कारलं. मला आईची पण रेसिपी दाखवायची होती ना चुलीवरच्या घास कारली असतात बघ कारलं. आता मी कारलं सवून घेते ते पण ते मग मी काय खाऊ. आणि ह्याच्यामध्ये काय लसूण जिरं कोथिंबीर पेसलेले आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे. कारलं तळून घेते पहिलं तेलामध्ये चांगलं. बघा मस्तपैकी चुलीवरच्या रेसिपीला जी चव लागते ना मी काढून घेते. पीठ टाकते थोडस आणि ह्या टिसून घेतलेलं आहे ना आपण लसूण जिरं कोथिंबीर ते पण टाकलंय त्याच्यामध्ये. आता हे नुसतं हलवून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आपण. हळद पण टाकली मस्तपैकी तेलामध्ये. आता मसाला भाजून घेऊया आपण छान. आधी आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लिंबू टाकते. लिंबू नाही हिरवी मिरची. आणि बघा आता मसाला भाजला. आता मी त्याच्यामध्ये कारलं टाकते. बघा म्हणजे चुलीवरचं जर तुम्ही असं जर कालवर कारलं बनवलं ना स्मोकी फ्लेवर येतो आणि खूप छान आणि खूप स्वादिष्ट लागतं कारलं. तुम्ही नक्की अशी रेसिपी चुलीवरती बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी मसाला मी आता ह्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकते. बघा थोडासाच टाकते एक चम्मच. हिरवी मिरची पण टाकली ना आपण. हे मी हलवून घेते जरा. आणि ह्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच ठेवायचा. जास्त बारीक किटावाणी नाही करायचं. वा किती छान वास आला ना. पण थोडस 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं का झाकण मारून ठेवूया वाफ काढून घेऊया. आणि सगळा आपण जाळ बंद करायचा आणि ह्याच्यामध्ये आहे ना असा आर आहे ना त्याच्यामध्येच वाफ काढून घेऊया 2 मिनिटं. 2 मिनिटांनी हा 2 मिनिटच फक्त आपण वाफ काढून घेऊया त्याची. आपलं कारलं बनवून झालेलं आहे आणि एकदम मस्त झालेलं आहे कारलं. आणि कसं थंडीमध्ये ना चुलीवर स्वयंपाक करायला पण एकदम थंडी पण वाजत नाही ना. छान छान लागतं जेवण चुलीवर. खूप छान लागतं आणि थंडी पण वाजत नाही. थंडीमध्ये चुलीवर जेवण बनवायचा एक फायदा आहे थंडी वाजत नाही. त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. आणि आता रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतं. खूप छान लागतं. त्याला कडू वाली नाही आवडत ना त्याला तर खूपच आवडेल. कारण की कारला खूप कडू लागतं ना सगळ्यांना. ही रेसिपी नक्की ट्राय करा. पोळ्याची रेसिपी टाकणार आहे. पोळ्या बनवणार आहे उद्या. उद्याची नक्की बघा. उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा.